घुगुस शहरात दर रविवारी मोठा आठवडी बाजार भरतो. घुगुस हे औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या ही 40 ते 50 हजाराच्या जवळपास आहे. घुगुस शहराच्या मध्यभागी असलेल्या नगर परिषद कार्यालयापासून ते ACC सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रविवारचा आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. घुगुस परिसरातील 15 ते 16 ग्रामीण भागाच्या गावातील नागरिक रविवारच्या आठवडी बाजारात बाजार करण्यासाठी येतात. नकोडा, कैलासनगर, मुंगोली, साखरा, पांढरकवडा, शेनगाव, सोनेगाव, अंतुला, नागाडा, धानोरा, पिपरी, उसगाव, मुरसा, साखरवाही, बेलोरा, नायगाव, पुनवट अशा अनेक खेड्यातील नागरिक बाजार करण्यासाठी घुगुस येथील आठवडी बाजारात येतात. तसेच भाजीपाला विकण्यासाठी विक्रेते येतात, त्यामुळे या बाजारात मोठी गर्दी उसळते. नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाने बाजार करण्यासाठी कुटुंबासह येतात, परंतु वाहन पार्किंगसाठी कोणतीही सुविधा घुगुस नगर परिषदेतर्फे आतापर्यंत करण्यात आली नसल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घुगुस नगर परिषदेची निर्मिती होऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु नगर परिषदेने आतापर्यंत आठवडी बाजारासाठी पार्किंग बनवलेली नाही व या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही, त्यामुळे आठवडी बाजारातील वाहनाच्या पार्किंगची समस्या जैसे थे आहे. यापूर्वी घुगुस यंग छंदा ब्रिगेडचे नेते स्वप्नील वाढे यांनी घुगुस नगर परिषदेला निवेदन देऊनही आठवडी बाजाराच्या गाड्या उभ्या करण्याकरिता पार्किंग बनवून देण्याची मागणी केली होती, परंतु आतापर्यंत घुगुस नगर परिषदेने पार्किंग बनवून दिली नाही. घुगुस शहर काँग्रेसच्या एका नेत्याने घुगुस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी बाजाराजवळ रविवार 19 डिसेंबर रोजी पार्किंग बनवली. काँग्रेसच्या पार्किंगमध्ये घुगुस नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांतर्फे साफसफाई करण्यात आली आहे. घुगुस नगर परिषदेची शासकीय पार्किंग कधी बनणार असा संतप्त सवाल यावेळी घुगुस यंग चंदा ब्रिगेडचे नेते स्वप्नील वाढे यांनी यावेळी उपस्थित केला. मागील 8 महिन्यापूर्वी आम्ही नगर परिषद घुगुसला एक निवेदन दिलं होतं की आठवडी बाजाराच्या गाड्या उभ्या करण्याकरिता पार्किंग बनवून देण्याकरिता, पण त्या नगर परिषदेने पार्किंग बनवून अजूनही दिली नाही. व एका राजकीय पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर वेळ घेण्यासाठी फक्त ते पार्किंग बनवली व तिथं नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करण्यात आली. आमचा हाच एक प्रश्न आहे की घुगुस नगर परिषदला का शासकीय पार्किंग इथं कधी बनणार घुगुस नगर परिषद.